ज्ञानेश्वर माऊलींचे गुरु निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिराचं पाषाणातील नूतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे. आषाढी वारी तोंडावर आली आहे, मात्र अजूनही मंदिर दर्शनासाठी बंदच आहे, त्यामुळे वारकऱ्यांना दर्शन घेता येत नाहीये. या मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम 70% पूर्ण झालंय. आई भवानीचा गजर म्हणजे तीन दिवसांच्या ब्रेक नंतर आज मुंबईत पुन्हा महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू होणार आहे. त्याकरता नागरिकांनी पहाटे 4 वाजल्यापासूनच रांगेत उभे राहताना दिसले. सकाळी 9 ते 5 या दरम्यान लसीकरण सुरू होणार होतं, मात्र 2 ते 3 दिवसांनी पुन्हा लसीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मुंबईत गेल्या 3 दिवसांपासून लस उपलब्ध नसल्यामुळे नागरिक लसीच्या प्रतीक्षेत आहेत. लसीचा साठा मिळत असला तरी तो अपुरा असल्यामुळे आज तरी लस उपलब्ध होणार का, यासाठी गोरेगाव नेस्को कोविड सेंटर बाहेर सकाळपासूनच नागरिकांनी रांग लावल्या होत्या. कल्याण डोंबिवलीमध्ये महापालिकेच्या लसीकरणाला ब्रेक लागलाय, त्यामुळेच लसीकरणासाठी नागरिकांची संख्या जास्त आणि लसींचा साठा मात्र कमी अशी स्थिती आहे. त्यामुळेच कल्याण डोंबिवलीत लसीकरणासाठी मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात लस घेण्यासाठी नागरिकांनी मध्यरात्रीपासून रांग लावली आहे. बारा ते 18 वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी झायडसच्या अर्जावर या आठवड्यात निर्णय घेतला जाईल. भारत सरकारच्या औषध महासंचालनालयाची समिती मुलांना झायडस झायको ही लस देण्यासंबंधीचा निर्णय घेईल. झायडस कॅडिलानं तयार केलेल्या झायको या लसीच्या प्रौढ तसंच मुलांवरही चाचण्या करण्यात आल्या. हा निकाल समाधानकारक असल्याचं या समितीतल्या सूत्रांनी म्हटलंय. राज्यातलं लसीकरण मंदावलंय. 45 पुढच्या गटात फक्त 42% लसीकरण झालंय. 18 ते 44 या गटात फक्त 12% लसीकरण झालंय. अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी मग 45 पुढच्या गटाचे लसीकरण सुरू केलंय. त्यानंतर 18 ते 44 गटाच्या लसीकरणाची घोषणा केली. याच काळात लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पुढाकार घेत होते, पण साठ्याअभावी लसीकरण थांबवलं गेलं. नवी मुंबईतील रेल्वे कंटेनर यार्डात कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात मनसेतर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मनसेतर्फे अधिकाऱ्यांना 7 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून मागण्या मान्य न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे